सध्या इलेक्ट्रिक व्हेकलचा जमाना येतो आणि पुढे जाऊन खूप चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड जे काही स्टॉक आहेत ते खूप चांगले ग्रो होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून तुमच्याकडून खूप जास्त रिक्वेस्ट येते की असे काही स्टॉक सजेस्ट करा ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून पुढे आपल्याला चांगले रिटर्न मिळतील, ती कंपनीसुद्धा ग्रो होणार आहे. कारण इलेक्ट्रिक व्हेकलचा जमाना येतो आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची कंपनी आपण त्याला म्हणू शकतो अमरा राजा बॅटरी. खूप चांगला स्टॉक आहे आणि आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का? आत्ता जर बघितलं तर हा स्टॉक कंटिन्युअसली खाली येतोय. हा चार्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हा स्टॉक एवढ्या खाली आला आहे, मी वेट करावं की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं? ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केली आहे तर मी पुढे काय करू शकतो याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेलकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सुरुवात एका स्टोरीने करू म्हणजे तुम्हाला समजेल हा स्टॉक खाली का जातोय. एक कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचा प्रमोटर एक नेता आहे, पॉलिटिशियन आहे, आणि यावेळी मात्र तो त्याच्या पार्टीला निवडून आणू शकला नाही, त्याचं सरकार स्थापन करू शकला नाही. त्याच्या अपोजिट पार्टीने ती इलेक्शन जिंकली आणि अपोजिट पार्टी सिंहासनावर बसली. आता राज्य तर अपोजिट पार्टीचं आहे, त्यामुळे ती पार्टी तुम्हाला सुखाने जगू देईल का? त्या प्रमोटरला सुखाने जगू देईल का? 100% नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येक पावलावर त्या अपोजिट लीडरला कशा प्रकारे खाली खेचता येईल यासाठीच ते प्रयत्न करतील, कारण पॉवर त्यांच्याकडे आहे. आणि विरोधकाला कसं खाली आणायचं हे राजकारण्यांना खूप चांगलं कळतं आणि तेच अमरा राजा बॅटरीसोबत होतं आहे. खूप चांगल्या प्रकारे कंपनी ग्रो तर होते, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण याचे जे प्रमोटर आहेत ते पॉलिटिकल लीडर आहेत आणि त्यांची सत्ता आता नाही, अपोजिट पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे खूप जास्त त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि अनेक मार्गांनी त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे ॲलिगेशन्स लावण्यात येत आहेत. मी म्हणतो आहे म्हणून नव्हे, हे न्यूज चॅनल्स सांगतायत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण ॲक्च्युली ACB म्हणजेच काय, आंध्र प्रदेश पोल्युशन कंट्रोल बोर्ड, याने काही याच्या कंपनी विरोधात तक्रारी केल्या आहेत आणि यामुळे कंपनीला डायरेक्ट त्यांनी क्लोज करण्यासाठी नोटीस काढली आहे. एवढी मोठी कंपनी, फंडामेंटली स्ट्रॉंग, एवढा मोठा बिझनेस, जी कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देते, अनेक प्रकारे टॅक्सेस ते आपल्या देशाला आणि राज्याला प्रोव्हाइड करते, अशा कंपनीला पोल्युशन बोर्ड डायरेक्टली सांगतो की तुम्ही कंपनी क्लोज करा आणि अशी नोटीससुद्धा जाते. पण ही कंपनी मात्र गप्प न बसता पुन्हा ही कंपनी याच्या विरोधात आवाज उठवते सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्ट मात्र त्याला अजून एक संधी देतं आणि पुन्हा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे ॲलिगेशन्स खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातात. जे काही पोल्युशन रिलेटेड कमी आहेत त्या कमी काढून टाकून कंपनी अजून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे स्टॉकची प्राईस सडनली खाली जाताना दिसते. एवढ्या प्रमाणात हा स्टॉक खाली आला आहे कारण मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट झालाय. पण आपण मात्र याच्या अपोजिट करणार आहोत. लोक सेल करतायत तर आपल्याला आत्ता बाय करण्याची वेळ आलेली आहे. तेही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून मी सांगतोय म्हणून नव्हे. जसं वॉरन बफेट म्हणतात ना, बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रेडी अँड बी ग्रेडी वेन अदर्स आर फिअरफुल. आता सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे, आत्ता आपल्याला थोडंसं लालची बनायचं आहे आणि आत्ता इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायची आहे. तर कशा प्रकारे करणार आहोत, खरंच आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का पुढे पाहणार आहोत. थोडंसं कंपनीचं फंडामेंटल्स आपण पाहू, खरंच कंपनी प्रॉफिटेबल आहे का, त्या लायकीची आहे का, हे थोडंसं स्क्रीनवर आता तुम्हाला पाहायला मिळेल. तर स्टॉक आहे अमरा राजा बॅटरीज लिमिटेड आणि याच्यामध्ये जर तुम्ही मार्केट कॅपिटलायझेशन याचं पाहिलं तर 12,186 कोटीचं आहे. करंट प्राईस 713 इकडे दाखवत आहे, पण ॲक्च्युली ही प्राईस 700 कमी आलेली आहे. हाय आहे याचा 1026 आणि लो बनवला आहे 675 रुपयाचा. पी रेशो थोडासा इम्प्रेसिव्ह आपण याला म्हणू शकतो, 19.1, जवळपास 19 हा पी रेशो आहे. करू शकतो आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट. बुक व्हॅल्यू 246 आहे, डिव्हिडंड यील्ड 1.54 आहे. फेस व्हॅल्यू बघू शकता, ROE 16.2 आहे विच इज गुड आणि ROCE 21.6 आहे, यालासुद्धा खूप चांगलं आपण मानू शकतो. प्रश्न येतो क्वार्टरली रिझल्ट्स कंपनीचे काय सांगतात. जून 2018 पासून आपण हे चेक करणार आहोत. सेल्स आहे आणि एक्सपेन्सेस आहे. पहिला बघू सेल्स, 1779 कोटी रुपये. सप्टेंबर 2018 1753 कोटी रुपये. डायरेक्ट आपण आता बघणार आहोत, डिसेंबर 2019 1748, मार्च 2020 1581. इकडे तुम्ही जर बघितलं तर सेल्स डाऊन झालेलं आहे आणि याचं कारण आहे कोविडमुळं. जून 2020, सप्टेंबर 2020 आणि 2021 डायरेक्ट 2103 कोटी रुपये, जो की हायेस्ट सेल आहे. कोविडची सिच्युएशन जसजशी कवर होत गेली तसतसा सेल यांचा वाढत गेलेला आहे.
आणि त्याचप्रमाणे एक्सपेन्सेससुद्धा इकडे बघू शकता 1558 कोटीपासून 1786 कोटीपर्यंत. आता जास्त बाकीच्या गोष्टी न बघता आपण डायरेक्ट नेट प्रॉफिटवर येतोय, जे की 2018 साली 113 कोटी रुपये होतं, 2019 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 219 कोटीला पोहोचलं आणि मार्च 2021 मध्ये नेट प्रॉफिट होतं 189 कोटी रुपये. ॲप्रॉक्सिमेट कंपनी 200 कोटीच्या आसपास प्रॉफिट कमवत आहे आणि कन्सिस्टन्सी आहे प्रॉफिटमध्ये. तुम्ही इकडे बघू शकता कंटिन्युअसली कंपनी प्रॉफिट मेकिंग आहे आणि सेल्ससुद्धा एका ठराविक रेंजमध्ये त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते. अराऊंड 1700 कोटीच्या आसपास कंपनीचा सेलसुद्धा होतो आहे, जो की आत्ता वाढत जातो आहे. इकडे एक गोष्ट महत्त्वाने आणि प्रकर्षाने तुम्ही बघू शकता, सेल्स वाढतो आहे, नेट प्रॉफिटसुद्धा वाढत आहे, पण स्टॉक मात्र खाली जातो आहे. का जातो आहे? एकमेव कारण न्यूज आणि न्यूज. टोटल कंपनीचा जर आपल्याला इयरली सेल्स बघायचा असेल तर आपण काय करू शकतो, 2010 पासून 2021 पर्यंत 1464 कोटी एका वर्षाचा सेल आहे. मागच्या वेळी जी आपण जी शीट बघितली त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल क्वार्टरली रिझल्ट होते आणि हे इयरली रिझल्ट्स आहेत. इकडे तुम्ही अजून पुढे जर आपण बघत गेलो तर 2015 साली 4211 कोटी रुपये, 4 पटीने सेल वाढलेला आहे. 2018 मध्ये 6000 कोटी रुपये इकडे तुम्ही बघू शकता आणि 2021 मध्ये 7150 कोटी रुपये. म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी आहे आणि ग्रोथ आहे. असं नाही आहे की सेल्स वर्षानुवर्ष तेवढाच आहे आणि तशीच कंपनी चालत आली आणि कंपनी वाढत नाही, असं बिलकुल नाही. कंपनी कन्सिस्टंटली ग्रो होते. त्याचप्रमाणे आपण डायरेक्ट नेट प्रॉफिटवर येणार आहोत. 167 कोटी नेट प्रॉफिट होतं 2010 साली. 2015 साली जर आपण बघितलं तर 411 कोटी रुपये. इकडे सुद्धा फोरेक्स ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. आणि डायरेक्ट 2020 साली इकडे बघू शकता 661 कोटी रुपये, 2021 साली 647 कोटी रुपये. कंपनीचं प्रॉफिटसुद्धा कन्सिस्टंटली ग्रो होत आहे, याचप्रमाणे कंपनीचा सेल्ससुद्धा ग्रो होत होता. थोडंसं बॅलन्स शीटवर पण आपण नजर फिरवूया, म्हणजे आपल्याला अजून थोडासा अंदाज येईल. 2010 सालीपासून 2021 सालपर्यंत रिझर्व जे आहेत ते कंटिन्युअसली वाढताना दिसत आहेत. 500 वरून डायरेक्ट 4000 पर्यंत पोहोचले. बॉरोईंग लायबिलिटीजसुद्धा इकडे तुम्ही बघू शकता, म्हणजेच टोटल लायबिलिटी ज्या कंपनीच्या आहेत 976 कोटीपासून डायरेक्ट 5797 कोटीपर्यंत पोहोचले. टोटल कंपनीचे जे ॲसेट आहेत 2010 साली 976 कोटीपासून 5797 कोटीपर्यंत पोहोचलेले आपल्याला इकडे पाहायला मिळतात. हे सगळं आपण पाहिलं फंडामेंटल ॲनालिसिस, आपण पाहिलं पॉलिटिकल काय इफेक्ट होतोय, पण आत्ता आपण पाहणार आहोत चार्टवर जाऊन आपला चार्ट काय सांगतो, टेक्निकल ॲनालिसिस काय सांगतं, लेवल्स काय सांगतात, ते आता थोडंसं आपण अंदाज याचा इकडे घेणार आहोत. एका रेंजमध्ये मुवमेंट करताना दिसतो. ही रेंज जर तुम्ही बघितली तर याच रेंजमध्ये हा स्टॉक मुवमेंट करतोय. अराऊंड याची प्राईज, लोएस्ट प्राईज जर इकडे तुम्ही बघितली तर अराऊंड 650 पासून 800-900 दरम्यान हा कंटिन्युअसली मुवमेंट करतोय. पण आपल्याला आता काय करायचं आहे, मिनिमम याची लोएस्ट प्राईस जर आपण बघितली तर इकडे लक्षात येईल अराउंड 350 रुपयाच्या आसपास आला होता. तोही 2020 मध्ये एप्रिल महिन्यात, मार्च एप्रिलच्या दरम्याने, जे कोविडमुळं सगळ्याच बिझनेसवर आपल्या परिणाम झालेला होता आणि तिथून पुन्हा हा स्टॉक रिकवर व्हायला सुरुवात केला आणि पुन्हा त्याने हाय बनवला. जवळपास 1000 रुपयापेक्षाही याची प्राईस जास्त वाढलेली होती. कंटिन्युअसली हा स्टॉक वर जाऊ लागला आणि ही प्राईज मी पुन्हा एकदा इकडे लिहितो, 350 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत पोहोचला. खूप मोठ्या प्रमाणात याने ग्रोथ अचीव केली, बट तिथून पुन्हा हा स्टॉक खाली येऊ लागला. आता जर तुम्ही बघितलं तर या लेवलपासून खूप जास्त हा स्टॉक खाली आलेला आहे. जसं आपण पाहिलं होतं, मॅक्सिमम याची प्राईज इकडे पोहोचली होती, आपण पकडून चालू याची प्राईज 1000 रुपये. मी एक ॲव्हरेज पकडतो आहे, अराऊंड ही प्राईज मला वाटतं गेली असेल 1020-1030 आसपास. पण ठीक आहे, मॅक्सिमम हा 1030 पासून पुन्हा खाली येऊन आत्ता त्याने लो गाठला आहे. जवळपास 690 रुपयाचा, 690 ते 700 रुपयाच्या दरम्याने हा स्टॉक ट्रेड करतो आहे. 700 रुपयाला जर आपण याच्यामध्ये बाईंग पोझिशन बनवली तर काय होईल, आपण हा स्टॉक 700 रुपयाला बाय करू शकतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण 1000 रुपयावरून डायरेक्ट हा स्टॉक खाली आला आहे, 300 रुपयांनी हा डाऊन झाला. याचा अर्थ आपण इकडे इन्व्हेस्ट करायचं का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असेल. आता थोडंसं मी अजून प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे.
ही लेवल जर तुम्ही बघितली तर लक्षात येईल ही कंप्लीट सपोर्ट लेवल आहे. याच्यामध्ये हा स्टॉक सपोर्ट घेईल आणि या रेंजमध्ये मुवमेंट करून वर जाण्याची शक्यता आहे. अदरवाईज याला जर ही लेवल ब्रेक करायची असेल तर सडनली 2 दिवसांमध्येच तो ब्रेक करून खाली जाऊ शकतो. जर त्याने प्रॉपर इकडे सपोर्ट घेतला 8 दिवस 10 दिवस त्याची एकाच रेंजमध्ये मुवमेंट सुरू झाली तर इथून आपण बुलिश ट्रेंड एक्सपेक्ट करू शकतो. पण आत्ता सध्या काय करायचं ही एक गोष्ट लक्षात घ्या. ज्याप्रमाणे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 5 स्टेप इन्व्हेस्टिंगमध्ये कशाप्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टिंग करत जायचं असतं ते तुम्ही शिकून घ्यायला हवं आणि त्याप्रमाणे ह्याच्यामध्येही इन्व्हेस्ट करायला हवं. आता 5 स्टेप इन्व्हेस्टिंगमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल आपण या लेवलला 20% इन्व्हेस्ट केलं. आता समजा तुमचं टोटल बजेट आहे 1 लाख रुपयाचं आणि 1 लाख रुपये तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात. डायव्हर्सिफाय तुम्ही केलेलं आहे, टोटल पोर्टफोलिओ समजा तुमचा 20 लाख 30 लाखाचा आहे पण याच्यामध्ये तुम्हाला 1 लाख इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर त्याच्या 20% म्हणजेच या लेवलला तुम्ही 20,000 रुपये इन्व्हेस्ट कराल. समजा इथून पुन्हा हा स्टॉक खाली जाऊ लागला तर या लेवलला जेव्हा पुन्हा एखादी सपोर्ट लेवल येईल किंवा 5-6% 10% डाऊन होईल तेव्हा पुन्हा तुम्ही 20K इन्व्हेस्ट करू शकता, म्हणजेच 20% इन्व्हेस्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्लॅन बनवायचा आहे. मग काही लोकं 5 स्टेप न करता 4 स्टेप करतील. आता 4 स्टेपमध्ये काय होईल, 25% तुम्ही प्रत्येक स्टेपला इन्व्हेस्ट करत जाल. इथे 25%, इथे 25%, पुन्हा हा स्टॉक वर गेला तर इथे 25%, अशा प्रकारे हे चालू राहील आणि अराउंड तुमचा 100% इन्व्हेस्टमेंट इकडे कंप्लीट होईल. या प्रत्येक स्टेपला इन्व्हेस्ट केल्यामुळे आपला फायदा काय होतो, सपोज तुम्ही इथे एक इन्व्हेस्टमेंट केली, इथे एक केली, इथे एक केली, इथे एक केली आणि पुन्हा वर आल्यानंतर एक इन्व्हेस्टमेंट केली, मग या सगळ्या स्टेपचं एक ॲव्हरेज होतं आणि अराउंड तुमचं या लेवलला ॲव्हरेजिंग होईल. समजा 600 रुपयाला ॲव्हरेजिंग होईल. किंवा हा स्टॉक जर इथूनच रिव्हर्स होणार असेल तर तुम्ही पहिली इन्व्हेस्टमेंट इथे केली, पुन्हा हा स्टॉक वर गेला, दुसरी इन्व्हेस्टमेंट केली, पुन्हा थोडा करेक्ट होईल, इथे एक इन्व्हेस्टमेंट कराल, पुन्हा हा वर जातो हे बघून तुम्ही शेवटची इन्व्हेस्टमेंट इथे कराल, 4 वेळा इन्व्हेस्टमेंट केली, तर तुमचा ॲव्हरेज या लेवलला येऊ शकेल आणि इथून जेवढा हा स्टॉक वर जाईल तेवढा तुमचं प्रॉफिट असेल. आणि मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकतो की ही लेवल तो इझिली क्रॉस करेल, बट यासाठी वेळ लागेल. असं नाही आहे की आज तुम्ही इन्व्हेस्ट केला आणि उद्या लगेच याच्यामधून प्रॉफिट मिळेल. अगदी टाटा मोटरमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तशीच केस याच्यामध्ये पण घडणार आहे. जर तुम्ही याचा टाईम होरायझन 1 इयर प्लस पकडत असाल तर 100% तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून, कारण 1 वर्षानंतर याचे खूप चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतील. जर हा मॅटर पॉलिटिकल इश्यू आत्ता जो काही सुरू आहे तो जर लगेच सॉल्व झाला तर नो डाऊट खूप लवकरात लवकर हे टार्गेट तुमचं अचीव होईल. पण जर हा पॉलिटिकल इश्यू लवकर सॉल्व झाला नाही, अजून काही प्रकरण चिघळत गेलं तर अजून थोडासा हा करेक्ट होऊ शकतो. इकडे आपण अजून एक इन्व्हेस्टमेंट करणार आहोत पण मला नाही वाटत की तो याच्यापेक्षाही जास्त खाली येऊ शकेल. याचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, जेव्हा कोविड होता तेव्हासुद्धा हा स्टॉक मिनिमम या रेंजला आला होता 350 रुपयाला आणि नॉर्मली याची ही रेंज असतेच या स्टॉकची. तुम्ही याचा इतिहास जरी बघितला, थोडंसं मी अजून झूम आउट करतो आहे जेणेकरून तुम्हाला अजून चांगला अंदाज येईल. आता हे ॲनालिसिस करण्यासाठी गरजेचं असतं ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस आणि जर ते तुम्हाला शिकायचं असेल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि तो ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स जॉईन करू शकता. हा स्टॉक या रेंजमध्ये होता, ही रेंज तुम्ही बघू शकता आणि अराउंड आत्ता हा स्टॉक या लेवलला आहे. या लेवलच्याही वर बरेच महिने बरेच दिवस हा स्टॉक वर होता लेवलपेक्षा. त्या 2018-2017-2019 कमी लेवलला हा स्टॉक आलेला आहे, खाली आलेला आहे. फंडामेंटली स्ट्रॉंग असूनसुद्धा, बिझनेस वाढूनसुद्धा, सेल वाढूनसुद्धा, प्रॉफिट वाढूनसुद्धा. त्यामुळे लवकरात लवकर विचार करा जर तुम्हाला स्टॉक योग्य वाटत असेल तर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि डिमॅट अकाउंटची जर तुम्हाला गरज असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावरून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये कधी इन्व्हेस्ट करायचं, किती रुपयाला करायचं, कशाप्रकारे आपण इन्व्हेस्ट करू शकतो या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आम्ही देतो, तेही आमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये जे आमच्याकडे डिमॅट अकाउंट ओपन करतात. जर तुम्हालाही डिमॅट अकाउंट आमच्याकडे ओपन करायचं असेल, स्टॉक मार्केटचं ॲनालिसिस हवं असेल, वेगवेगळ्या न्यूज हवे असतील तर लवकरात लवकर डिमॅट अकाउंट ओपन करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.